आजकाल आर्थिक बाजारात माझे व्यवहार चांगले नाहीयेत. माझं खूप नुकसान होत आहे. हॅलो. नमस्कार सर, मी भारतातील नंबर 1 रिसर्च कंपनीतून बोलत आहे. आम्ही तुम्हाला आमच्या ट्रेडिंग कॉलद्वारे आर्थिक बाजारात 100% कमाईची हमी देतो. अरे वा सर, आम्हाला आमच्या रिसर्च कॉलवर इतका विश्वास आहे की जर नफा असेल तरच तुम्हाला 20% द्यावे लागतील. ही खूप चांगली गोष्ट आहे. मी तयार आहे. धन्यवाद सर. मी तुम्हाला माझ्या कंपनीचे बँक डिटेल्स पाठवत आहे. नफा झाल्यावर तुम्ही आमची फी जमा कराल, तेव्हाच आम्ही तुम्हाला पुढील कॉल देऊ. नक्कीच, मी तुमच्या ट्रेडिंग कॉलची प्रतीक्षा करेन. अरे भाऊ, तू ट्रेडिंग कॉल कोणाकडून घेत आहेस? अरे माझी तर प्रार्थना पूर्ण झाली. एका रिसर्च कंपनीचा कॉल होता जी आर्थिक बाजारपेठेत रिसर्च करते, आणि त्यांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे गुंतवणूक केली तर तुमचा नफा निश्चित आहे. आणि तू यावर विश्वास ठेवला? विश्वास का नको ठेवू? एकतर तिच्या बोलण्यामध्ये खूप विश्वासार्हता होती आणि त्यावर कुठलीही ऍडव्हान्स फी मागितली नाही. फक्त नफा झाला तरच त्यांची फी द्यायची. रिसर्च कंपनी सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही हे तू विचारलं आहे का? त्याच्याशी माझा काय संबंध? मला तर फक्त माझा नफा बघायचा आहे. तुला हे बघायलाच पाहिजे. नफ्याची खात्री देणाऱ्यांपासून सावध राहा. तुला काय माहित की ते लोक खरंच रिसर्च करतायत की तुक्का मारून तुझ्याकडून पैसे लुबाडतायत? आणि जर नुकसान झालं तर तुलाच भोगावं लागेल. सर, अजून एक लाईट फसला. आजचा कोटा संपला. खूपच छान. आता तुम्ही अर्ध्या लोकांना खरेदी कॉल द्या आणि तुम्ही लोक बाकीच्या अर्ध्यांना त्याच मध्ये विक्रीचा कॉल द्या. अर्धे कॉल तर आपले बरोबरच जातील. आपली तर चांगली कमाई होईल. आर्थिक बाजारात गुंतवणूक करताना चुकीच्या लोकांच्या ट्रेडिंग कॉलला बळी पडू नका आणि आवश्यक असल्यास सेबी नोंदणीकृत रिसर्च अनालिसिसचा सल्ला घ्या.